नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरची सुरुवात ही आपण एका क्वेश्चनपासून करू. खूप इंटरेस्टिंग असं लेक्चर आहे, तुम्हाला बरंचसं काही नवीन शिकायला मिळेल, ऐकायला मिळेल. क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी असत्य असलेली विधान किंवा विधाने ओळखा. अ ब क अशी तीन विधानं दिलीत. अ आहे राष्ट्रीय बालवीरता पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून तिघांची निवड झाली. ब यंदा पुरस्कारासाठी देशातून एकूण 22 बालकांची निवड झाली, यामध्ये 10 मुलं व 12 मुलींचा समावेश आहे. आणि क विधान 2019 पुरस्कार मोहम्मद मोहसिन इसी यांना मरणोत्तर देण्यात येईल. तर यापैकी आपल्याला असत्य असलेली विधानं निवडायची आहेत. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर समजेलच. तुम्हाला आजचा विषय हा समजला असेल. राष्ट्रीय वीरता पुरस्कार किंवा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊ. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर आपण विचारात घेतली तर त्यापूर्वी एक मोठा पुरस्कार जो दिला जातो तर तो म्हणजे राष्ट्रीय वीरता पुरस्कार किंवा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार. तर याबद्दल माहिती असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तीच आपण आजच्या लेक्चरमधून कव्हर करू. या लेक्चरची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, त्याचबरोबर तिथं ऑडिओ फाईलसुद्धा अवेलेबल असते. तर म्हणून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. सध्या विजन स्टडीवरती कंबाईंड बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. या बॅचचे ॲडमिशन्स आम्ही लवकरच क्लोज करतो आहे, त्यामुळे जे इंटरेस्टेड आहेत, जे अभ्यासू आहेत, अशांनी पटकन स्वतःचं ॲडमिशन करून घ्या. ठीक आहे, ॲडमिशनबद्दलच्या सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तिथून तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन पेजवरती याल. आता आपण आपल्या मुख्य टॉपिककडे येऊ, तो म्हणजे राष्ट्रीय वीरता पुरस्कार. यंदाचा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रातल्या 2 बालकांना जाहीर झाला. त्यातली एक आहे मुंबईची झेन सदावर्ते आणि दुसरा आहे औरंगाबादचा आकाश खिल्लारे. तर या दोघांची निवड राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी झाली. या पुरस्कारासाठी आपल्या देशातून जवळपास 22 जणांची निवड झालेली आहे, ज्यामध्ये 10 मुलींचा आणि 12 मुलांचा समावेश होतो. ठीक आहे, तर हे विधान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, यावरती आपल्याला एक्झाममध्ये एखादी लाईन बनू शकते. आपल्या महाराष्ट्रातून दोघांचा समावेश यावर्षीच्या पुरस्कारासाठी झाला आहे. ठीक आहे, आपण जर या राष्ट्रीय वीरता किंवा शौर्य पुरस्काराबद्दल जर जाणून घेतलं तर हा पुरस्कार देशातील 16 वर्षाखालील मुलांसाठी दिला जातो. आता यामध्ये जवळपास एक सुमारे 25 जणांची निवड केली जाते, अशा बालकांची की ज्यांनी अगदी वेळेवरती त्यांचं अतुलनीय शौर्य दाखवलं आहे, तर अशांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. आणि हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिला जातो. ठीक आहे, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या एक्झामच्या आधी हा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार दिला जातो आहे, तर म्हणून आपल्याला यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनेल. या पुरस्कारामध्ये एक पदक दिलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं, काही रोख रक्कम दिली जाते. हा पुरस्कार जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये देण्यात येतो आणि ज्यावेळेस प्रजासत्ताक दिनानिमित्त जे संचालन केलं जातं तर त्या दरम्यानसुद्धा हत्तीवरती किंवा गाडीवरतीसुद्धा ते या संचलनादरम्यान सहभागी होतात. आणि हे सगळं तुम्हाला या 26 जानेवारी म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बघायलासुद्धा मिळेल. ठीक आहे, या पुरस्कारामध्ये ना राज्य सरकारांकडूनसुद्धा या मुलांसाठी आर्थिक मदत केली जाते. म्हणजे समजा महाराष्ट्रामधून दोघांची निवड झाली तर महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा या मुलांची आर्थिक मदत करतं. त्याचबरोबर इंदिरा गांधी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये ICCCW हे आर्थिक मदत करते. त्यानंतर या मुलांचं पदवीपर्यंतचं शिक्षणालासुद्धा एक आर्थिक मदत केली जाते. भारत सरकारने पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये सुद्धा काही जागा या आरक्षित ठेवलेल्या असतात. तर अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे आणि या विद्यार्थ्यांची या मुलांची शिक्षणाची सोयसुद्धा आपल्या सरकारच्या माध्यमातून केली जाते. ठीक आहे, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार म्हणजे नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड हा इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर म्हणजे ICCCW अंतर्गत दिला जातो आणि यावर्षी 22 जणांना दिला जाईल. त्यामध्ये एक व्यक्ती असा आहे की ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळतो आहे, तर त्याबद्दलसुद्धा आपण इन्फॉर्मेशन पुढे बघूयात. हे जे 22 विद्यार्थी किंवा 22 मुलं जी आहेत तर ही एकूण 12 वेगवेगळ्या राज्यातून येत आहेत. तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की या मुलांची निवड ही एकूण वेगवेगळ्या अशा 12 राज्यातून करण्यात आलेली आहे. ते राज्य कोणते आहे, ती मुलं कुठली आहेत, ते आपण सगळं इन डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. आता ICCWचे जे चेअरपर्सन आहेत गीता सिद्धार्था, तर यांनी असं सांगितलं की एकूण 150 मुलांची एंट्री ही या नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्डसाठी करण्यात आली आणि त्यामधून 22 जणांना सिलेक्ट करण्यात आले. ठीक आहे, तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हा जो पुरस्कार दिला जातो ना, तर याची खूप छान स्टोरी आहे की याची सुरुवात नेमकी कशी झाली. तर 2 ऑक्टोबर 1957 रोजी नवी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरती एक कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं
आणि त्या दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा उपस्थित होते. तिथं कार्यक्रमादरम्यान एक शॉर्ट सर्किट झालं आणि तो जो शामियाना असतो तर त्याला आग लागली. मग आता शामियाना आग लागली त्याच्या आतमध्ये बरेचसे लोक होते तर त्यांना नुकसान झालं असतं. मात्र तिथलचा एक व्हॉलेंटियर वयवर्ष 14 असलेला एक मुलगा हरिश्चंद्र मेहरा तर यांनी स्वतःजवळ एक असलेला चाकूने तो शामियाना फाडला, तिथलच्या दोऱ्या कापल्या आणि त्यातून लोकांना बाहेर येता आलं. आपण जर बघितलं तर या इन्सिडेंट्समध्ये हरिश्चंद्र मेहरा हा स्वतः तिथून निघून जाऊ शकला असता, मात्र त्यांनी एक प्रसंगावधान बाळगलं. त्याचबरोबर तिथे एक त्यांनी धाडसी वृत्ती त्याची दाखवली. तर अशा वृत्तीचं कौतुक करण्यासाठी म्हणून पंडित नेहरूंना असं वाटलं की आपण देशामधल्या अशा विविध बालकांचं कौतुक करावं, त्यांना पुरस्कार द्यावा. तर यासाठी म्हणून या पुरस्काराची घोषणा किंवा याची सुरुवात झाली. तर सगळ्यात पहिला हा पुरस्कार आपल्या हरिश्चंद्र मेहरा यांनाच देण्यात आला आणि तो आपल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे पहिले विजेते होते. ठीक आहे, तर पहिला मानकरी कोण आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा, ते नाव आहे हरिश्चंद्र मेहरा. ठीक आहे, या पुरस्काराची सुरुवात भारतीय बाल कल्याण परिषदेने 1957 पासून सुरू केलेली आहे आणि यामध्ये एकूण 5 वेगवेगळ्या पुरस्कारांचा समावेश होतो. जसं की एक आहे भारत पुरस्कार, ज्याची सुरुवात 1987 पासून झाली. सगळ्यात पहिल्यांदा झाला तो म्हणजे एक राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, सामान्य राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, तो आहे 1957 पासून, जो की सगळ्यात पहिल्यांदा हरिश्चंद्र मेहरा यांना देण्यात आला. त्यानंतर 1978 गीता चोपडा पुरस्कार आणि संजय चोपडा पुरस्कार, तर हे दोन पुरस्कार हे घोषित करण्यात आले. त्यानंतर 1987 भारत पुरस्कार सुरू करण्यात आला आणि 1988 बापू गायधनी पुरस्कार. तर असे एकूण 5 पुरस्कारांचा समावेश यामध्ये होतो. तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, कोणते कोणते ते 5 पुरस्कार अगेन मी रिपीट करून सांगतो. पहिला आहे सामान्य राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, त्यानंतर गीता चोपडा पुरस्कार, संजय चोपडा पुरस्कार, त्यानंतर भारत पुरस्कार आणि बापू गायधनी पुरस्कार. ठीक आहे, त्यापैकी आपण जर गीता चोपडा आणि संजय चोपडा पुरस्कार जर बघितला तर याची सुरुवात ही या दोन भावंडांच्याच नावावरती झालेली आहे. गीता आणि संजय चोपडा हे भावंड होते आणि त्यांचं अपहरण झालं होतं, त्यांचं किडनॅपिंग झालं होतं आणि त्या दरम्यान त्यांनी त्या किडनॅपरशी किंवा अपहरणकर्त्यांशी जो लढा दिला तर या दरम्यान त्यांचा मृत्यूसुद्धा झाला होता. तर म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं जे शौर्य होतं तर त्याला त्याचं कौतुक करण्यासाठी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. जो शूर मुलगा असेल किंवा मुलगी तर यांना हा अनुक्रमे संजय आणि गीता चोपडा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, त्यानंतर असाच बापू गायधनी पुरस्काराचं सुद्धा आहे. नाशिकचे बापू गायधनी की जे आगीमध्ये अडकलेल्या दोन मुलांना वाचवण्यासाठी, गोठ्यात अडकलेल्या गाईला वाचवण्यासाठी आगीमध्ये धावून गेले आणि त्या दरम्यान ते जखमी झाले आणि पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर म्हणून त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ बापू गायधनी पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, आणि या पुरस्काराची घोषणा ही 14 नोव्हेंबर रोजी करण्यात येते. ठीक आहे, 14 नोव्हेंबरलाच का, तर बालदिन असतो, राष्ट्रीय बालदिन, तर म्हणून जो काही पुरस्कार विजेता आहे तर त्यांची निवड ही बालदिनानिमित्त केली जाते. ठीक आहे, आपण जर या 2019 महाराष्ट्रातल्या विजेत्यांबद्दल जर विचार केला तर त्यामध्ये आकाश खिल्लारे, त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. आकाश खिल्लारे हे औरंगाबादचे आहेत आणि त्यांनी शाळेला जाण्याच्या वेळेस, म्हणजे शाळेला जात असताना, एका 5 वर्षीय मुलीला आणि तिच्या आईला पाण्यात बुडण्यापासून वाचवलं आहे. तर अतिशय शौर्य दाखवलं आणि प्रसंगावधान दाखवलं त्यांनी. तिची आई होती तर ती नदीकाठी कपडे धुत होती आणि त्या दरम्यान तिची लहान मुलगीही पाण्यात पडली. तर पाण्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईसुद्धा पाण्यात पडली आणि त्या दरम्यान ते दोघी बुडू लागल्या होत्या. तर तिथंच जो आकाश होता, आकाश खिल्लारे जे होते, तर ते चालत जात होते, त्यांच्या शाळेकडे जात होते आणि त्या दरम्यान ज्यावेळेस त्यांनी हा प्रसंग बघितला तर त्या दरम्यान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या दोघींचा जीव वाचवला. तर म्हणून त्यांच्या या शौर्याचं कौतुक करण्यासाठी 2019 राष्ट्रीय बाल शौर्यता पुरस्कार किंवा नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड हा आपल्या आकाश खिल्लारे यांना जाहीर करण्यात आला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आणखीन एक व्यक्तिमत्व, ते आहे झेन सदावर्ते. तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ. मुंबईमध्ये क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली होती आणि त्या दरम्यान 6वीच्या झेन सदावर्तेनी प्रसंगावधान ठेवून 13 जणांचे प्राण त्यांनी वाचवले. आता हे नेमकं त्यांनी कसं केलं तर शाळेमधल्या पुस्तकांमध्ये आपल्याला धडे असतात की आग लागल्यानंतर धूर होतं, ऑक्सिजनचं प्रमाण तिथं कमी होतं आणि त्या दरम्यान कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि अशामुळं गुदमरून मृत्यू होण्याचा चान्स वाढतो. तर जर आपण अशा व्यक्तीच्या तोंडावरती जर ओलं कापड जर टाकलं तर त्या दरम्यान श्वास घेण्यासाठी त्या व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा कमी त्रास होईल आणि थोडासा जीव वाचण्याचा चान्ससुद्धा वाढेल. तर हीच शाळेतली शिकवण त्यांनी ॲप्लाय केली आणि झेन सदावर्तेनी अशा 13 जणांचे प्राण वाचवलेत. ठीक आहे,
तर 6वी जाणारी एक मुलगी की जिला आता 2019 राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो आहे, तर त्यांनी त्यांचा जे शाळेमधलं नॉलेज होतं तर त्याचं योग्य ॲप्लिकेशन करून दाखवलं. तर आपल्यासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही प्रसंग आलेच तर आपलं जे शाळेतलं बालपणीचं जे ज्ञान आहे किंवा आपण जे आत्तापर्यंत ज्ञान मिळवत आलो तर त्याचं आपल्याला इम्प्लिमेंटेशन ॲप्लिकेशन करता येणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे झेन सदावर्ते. ठीक आहे, तर हे दोन्ही पर्सन तुम्ही लक्षातच ठेवायचे आहेत, आपल्याला यावरती आधारित एक्झाममध्ये क्वेश्चन बनेल. ओके, आता आपण जे इतर विजेते आहेत ते सुद्धा जाणून घेऊ. त्यामध्ये भारत ॲवॉर्ड जो आहे तर तो 15 वर्षीय आदित्य के यांना देण्यात येईल की जे केरळचे आहेत. आदित्यांनी जवळपास 40 जणांचे जीव वाचवलेत. ज्यावेळेस नेपाळ टू भारत ही जर्नी त्यांची चालू होती तर बसला आग लागली आणि त्या बसमधल्या 40 पॅसेंजरचा जीव हा आपल्या आदित्य के यांनी वाचवले जे की केरळच्या आहेत. ठीक आहे, फक्त 15 वर्षीय ज्यांना भारत ॲवॉर्ड दिला जातो आहे. त्यानंतर केरळचेच आणखीन एक व्यक्ती की ज्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिल्यात येईल, ते व्यक्ती म्हणजे मोहम्मद मोहसिन इसी की ज्यांना अभिमन्यू ॲवॉर्ड दिला जाईल आणि हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर मिळतो आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखीन दोन व्यक्ती ज्या की जम्मू काश्मीर राज्याशी बिलॉंग करतात, त्यातले एक म्हणजे सरताज मोहिद्दीन मुगल आणि दुसरे आहेत मुदस्सीर अशरफ. तर या दोघांनासुद्धा नॅशनल ब्रेव्हरी ॲवॉर्डनी सन्मानित केलं जाईल. ICCWनी आणखीन एका व्यक्तीची निवड केलेली आहे, त्या आहेत उत्तराखंडचे आणि फक्त 10 वर्षाची ती मुलगी आहे जिचं नाव आहे राखी. त्यानंतर ओडिशाच्या दोन व्यक्ती आहेत की ज्यांना अगेन हा पुरस्कार दिला जातो आहे. एक म्हणजे पौर्णिमा गिरी जी की 16 वर्षीय आहे आणि दुसरी आहे सबिता गिरी अगेन 15 वर्षाची. तर या दोघींनी 12 लोकांना पाण्यात बुडण्यापासून वाचवलं आहे तर म्हणूनसुद्धा यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. त्यानंतर जे इतर विजेते आहेत ताशांची यादी तुम्हाला इथं दिली आहे, तुम्ही ती वाचू शकता, लक्षात ठेवू शकता, यावरतीसुद्धा आपल्याला क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, आणि जो मी तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चन सांगितला होता त्याचा आपण एकदा आन्सर चेक करू. खालीलपैकी असत्य असलेली विधानं निवडायची होती. अविधान इथं चुकीचं दिलं आहे, असत्य आहे, कारण राष्ट्रीय बालवीरता 2019 या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून 2 निवड झाली, इथं 3 सांगितलं आहे, त्यामुळं अविधान असत्य विधान आहे. ब, यंदा पुरस्कारासाठी देशातून एकूण 22 बालकांची निवड झाली, यामध्ये 10 मुलं आणि 12 मुलींचा समावेश आहे. अगेन अर्धविधान इथं योग्य वाटतंय, अर्धविधान चुकीचं आहे. 22 जणांची निवड झाली योग्य, मात्र 10 मुली आणि 12 मुलांचा समावेश होतो. ठीक आहे, तर ब विधानसुद्धा आपलं असत्य विधान आहे. तर आणि क विधान आपण बघू. 2019 पुरस्कार मोहम्मद मोहसिन इसी यांना मरणोत्तर देण्यात येईल. तर करेक्ट विधान आहे केरळच्या आहे ते आणि यांना मरणोत्तर पुरस्कार दिला जाईल. ठीक आहे, तर आपलं अ आणि ब हे असत्य असलेली विधान आहेत, आपल्याला ते शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. तर मला आशा आहे की तुम्हाला आजचं आपलं लेक्चर हे आवडलं असणार आहे, ज्या तुम्हाला एक मूवीजच्या माध्यमातून ज्या स्टोरीज आपल्याला बघायला मिळतात किंवा त्या ज्या फ्रिक्शनल स्टोरीज असतात तर त्या फ्रिक्शन आहेत आणि इथं आपल्याला रियालिटी बघायला मिळते, तर यातला फरक तुम्हाला समजला असेल. शौर्य काय असतं आणि प्रसंग अवदान काय असतं हे खूप महत्त्वाचं आहे. तर असंच एक चांगले एक्झाम्पल्स आपल्या देशामध्ये सेट होत आहेत आणि लहान मुलंच आहेत ही आणि आपल्या सगळ्यांपेक्षा कमी वयाचे आहेत, कारण या पुरस्कारासाठी निवडच अशा जणांची केली जाते ज्यांचं वय 16 वर्षापेक्षा कमी असेल. तर आपल्याला यांच्याकडून बरंचसं काही शिकायला मिळेल. असंच प्रसंग अवदान आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ठेवू आणि अशीच जर काही परिस्थिती आली तर आपण सगळ्यात आधी या परिस्थितीला सामोर जाण्यासाठी उभा राहू. तर अशीच एक ऊर्जा, अशीच एक एनर्जी आपल्यामध्ये असावी हीच एक देवाचरणी प्रार्थना. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथंच थांबूयात, भेटूयात इंटरेस्टिंग लेक्चर्समध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ऍडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.